या बातमीचे प्रस्तुत करतायत लक्ष्मी स्टोन क्रेशर, दगडापासून तयार केलेली रेती मिळण्याचे एकमेव ठिकाण। आमच्याकडे मार्केटपेक्षा अगदी स्वस्त दरात रेती, मुरुम, गिट्टी मिळेल। आजच संपर्क करा बाडू भाऊ मुरुमकर। आमचा मोबाईल नंबर 78 75 74 68 22। वरुडेतून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। वरुड शहरातील केदार चौक परिसरात युवा सेनेचे कार्यकर्ते थाली बजाव आंदोलन करते आहे। डिझेल गॅस दरवाढी विरोधात हे थाली बजाव आंदोलन सुरू आहे। संपूर्ण राज्यभरात आज युवा सेनेचे हे केंद्र सरकारच्या दरवाढी विरोधात थाली बजाव आंदोलन सुरू आहे। गली गली में शोर है, भाजप सरकार चोर है, अशा घोषणाबाजी देखील करण्यात आले आहे। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख धीरज खोडसकर हे वरुड येथील सुरू असलेल्या थाली बजाव आंदोलनात सहभागी झाले आहे। त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। अविनाश बनसोड, अमरावती 2D न्यूज, वरुड। सबसे अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचा निषेध आज युवा सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये युवा सेनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन, वाढत्या पेट्रोल डिझेल आणि सिलेंडरच्या महागाईच्या विरोधामध्ये सन्माननीय युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, युवा सेना सचिव माननीय वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या संपूर्ण नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात थाली बजाव आंदोलन आज करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या वरुड नगरीमध्ये सुद्धा आज हे आंदोलन होत आहे। ज्या गृहिणीचं महिन्याचं बजेट कोलमडलं, महागाई रोखण्यामध्ये सबसेल अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचं आज जीडीपी कुठे गेलेलं आहे, त्या जीडीपीवर या केंद्र सरकारचं लक्ष नाही, या गृहिणीचं बजेट कोलमडलं त्यावर लक्ष नाही। आज सिलेंडरचे भाव गगनामध्ये वाढून गेले। ज्यावेळेस 2014 नरेंद्र मोदी सत्तेवर यायचे होते त्यावेळेस सांगत होते अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन फक्त देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे दिसत नाही, ते अच्छे दिन फक्त पेट्रोल पंपावर गेल्यावर दिसतात। 118 रुपये डिझेल, 118 रुपये पेट्रोल आहे, 102 रुपये डिझेल आहे, 1020 रुपये सिलेंडर आहे। सबसेल महागाई रोखण्यामध्ये अपयशी ठरलेल्या या मोदी सरकारचा आज युवा सेनेच्या वतीने निषेध करतो। या सर्वसामान्याला जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे आज या केंद्र सरकारने। यांचं लक्ष महागाई रोखण्यामध्ये नाही, यांचं लक्ष फक्त सीबीआय ईडी हेच लावण्यामध्ये आहे की राज्यातलं सरकार कसं कमकुवत करायचं आणि कसं भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं। जे महाराष्ट्रामध्ये आज स्वप्न पाहत आहे की भाजपचं सरकार आलं पाहिजे, अरे तुम्हीच काय, तुमच्या पुढच्या 10 बिळ्या जरी आल्या तरी या महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं सरकार येणार नाही। आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं इतकाच केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो। धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आवाज कुणाचा, शिवसेनेचा, आवाज कुणाचा, शिवसेनेचा।